यत्नेशला आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच आदेश पाटील यांची होती, त्यांनी डेडिकेट केली, समर्पित केली आपल्या बंधूला आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. जतीन किनी यांच्या शुभ हस्ते बाहडोलीचा वंडर बॉय. तर जतीन किनी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन सन्मानित केले जात आहे. मनोजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत मेडल देऊन सन्मानित केलं जातं बाहडोलीचा चॉकलेट बॉय जतीन किनी यांच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. स्टार्ट ऑफ द मॅच सिग्नल येतोय विरल नायर सरांकडून आणि या ऐकूया अक्षय पांडव यांना. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कुंदन पहिल्या ओव्हर करता आपल्याला पाहायला मिळते. कुंदन मालवी बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला बॉल तर अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर्ट केलाय त्यानं. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला, एक पायाला फोल्ड करत असताना तिथे बॉलला खेळून काढलाय. मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक येतोय. सुपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचती येते शून्यावरनं एक या आकड्यावर. दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत, सचिन आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली. आपला पहिला वहिला विजय शोधतायत दोन्ही टीम्स. एक विजय तुमचं नशीब बदलवू शकतो, तुमची जी घोडदौड आहे त्यामध्ये खूप मोठा फेरबदल आणू शकतो. कारण कंटिन्यू विजय आपण आय पी एलमध्येही पाहिलं, मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या दोन तीन मॅच ते पराभूत झाले, तदनंतर कंटिन्यू मॅचेस जिंकत ते क्वालिफाय झाले. होतं लीगमध्ये तुम्ही एक मॅच जिंकल्यानंतर कंटिन्यू जिंकत असताना तिथे एक चांगला फटका खेळलाय, अगदी तंत्र शुद्ध देणं या स्ट्रोकला अंजाम दिलाय. बॉल सी मारेशा पार चौकार. स्नॅपचॅट मध्ये एक याच विभागामधनं खूप जबरदस्त काम केलेले विपुल गावड आमच्या समालोचक कक्षामध्ये येत आहेत. 21 लाख त्यांचे व्ह्युअर्स आहेत, 21,73,000 व्ह्युअर्स. विपुल गावड एक युवा समालोचक आहेत सांदीप मध्ये आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा डाफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल उजव्या अष्टीवर पीच झाला, तिकडनं बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू इथे डिलिव्हर्ट केला. अचूक आणि अप्रतिम असा टप्पा तो यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाज कुंदन मालवी गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूनं टीम विहा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम मयांक 11. उजव्या अष्टीवरनं बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, इथे मिळते सफलता. माघारी जावं लागेल बॅटरला. पहिला झटका, पहिला फलंदाज विहा 11 चा. इथे माघारी परतत असताना फलंदाज सचिन तंबुजा, माफ करा, फलंदाज ओमकार तंबुजा असलेला परत. विकेटचं बदन झालंय. 5वा बॉल या ओव्हरमधला अगदी विकेट टेकिंग डिलिव्हरी ठरला. उजव्या अष्टीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. नवीन बॅटर विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखला जाणारा अमित पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये तेवढीशी चांगली बॅट अमित पाटीलची चाललेली नाही आहे, मात्र एक मोमेंटम या खेळाडू करताही खूप महत्वाचा आहे. एकदा की तो बहरात आला तर मग तो आपल्या टीमला चांगल्या मजबूत स्थितीकडे किंवा कंटिन्यू विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि तो अमित पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर रेनकडे.
त्यावेळेस मात्र बॅकलिपला खाली गेलं, फक्त दिशा दिली, एक सिंगलमध्ये चेंडूला करवट केलं, एकेने धावेनं वैयक्तिक डावाची सुरुवात ते इथे करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती, एकेरीस एक विकेटच्या पतनानंतर टीम विहिया इलेव्हन पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सहा. अमित पाटील ने सिंगल ने आपला खाता उघडला. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे जरूर समाप्तीला आलाय. चला गेम थोडासा स्पीड अप ठेवा, एवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर घालवला तर मग संकेत त्यानंतर मगासारखी घाई थोडीशी करावी लागेल शेवटच्या ओव्हर करता, आणि मग तिथे तुमच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर मग डिसिजन आणि ते विपक्ष टीमला त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे इथेच विनंती करतोय की सुरुवातीपासून थोडा थोडा वेळ तो वाचवत जा, आणि निर्धारित जी मिनटं तुम्हाला दिली गेली आहेत त्या निर्धारित मिनटांमध्ये ओव्हर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पहिला बॉल इथे मात्र अप्रतिमाचा फटका, 30 yard सर्कलला क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार, चौकारमध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. थँक्यू डीजी. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अमित पाटीलच्या बॅटमधनं बहरामध्ये येण्याचा प्रयत्न जरूर करतोय. आकाश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ह्यावेळेस सरप्राईज केलं, एक्सेप्ट केलं नव्हतं की बॉल एवढ्या जबरदस्त पद्धतीने आत येईल. तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जातोय. आकाश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पुढचा बॉल, यावेळेस मात्र एक अप्रतिमचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल सीमारेषा पार, अप्रतिम फटका. एक मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हणू शकतो या फटक्याबद्दल आपण अमित पाटीलच्या. काय अप्रतिम फटका सजवलाय तिथे कव्हर्सच्या वरनं, बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये त्याने कन्व्हर्ट केलंय. थँक्यू डीजे. एक चांगला फटका अमित पाटीलच्या बॅटमधनं इथं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडूनंतर धावसंख्या 16 या आकड्यावर. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफील्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला, अमित पाटीलला माघारी परतावं लागेल, विकेटचं पतन, अमित पाटीलला बॅक टू द डगआउट. ऐकायला सर्व काही ठीक आहे, मात्र हा सर्व काही डोलारा किंवा या मोठ्या स्पर्धा या खेळाडूंकरता आयोजित करण्यामागचं एक प्रमुख उद्देश हाच आहे की व्यसनाधीनतेकडे वाढलेली जी काही तरुण युवा पिढी आहे तिला त्यापासून परावृत्त करणं, त्यापासून थोडंसं बाजूला घेऊन जाणं, कारण व्यसनाधीनतेनं तुमच्या आयुष्याचा सत्यानाश होणार ते फिक्स आहे. इथे बॉल लॉंग ऑफच्या वरनं ट्रॅव्हल करत असताना एक चांगला झेल तिथे कॅरी झालाय, विकेट मिळती आहे खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ, त्यानंतर धाफलकावर 16 धावा, षटक क्रमांक 2 प्रगती पथावर विकेट्स नियमित अंतरावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या येणाऱ्या विकेट्स
त्या या मॅचमध्ये खूप जास्त प्रभाव टाकतील. विहा इलेव्हनचा संघ स्ट्रगलमध्ये आहे, तो स्ट्रगल काय त्यांचा संपायचं नाव घेत नाही आहे. या मॅचमध्ये विजय संपादित करण्याचा मनसुबा दोन्ही टीमकडे आहे, कारण पहिला विजय शोधायचा आहे आणि कोण पहिला विजय नोंदवेल त्याकरताचा हा संघर्ष, त्याकरताची ही लढत. बॅकफुटला जात असताना तिथे थोडासा दिशा दिली, बॉलला फक्त पुश केलं, तिथे खेळाडूचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आपण म्हणतो अगदी त्या पद्धतीनं, कारण जो खेळाडू चेंडूवर येत होता त्याला बीट करत असताना अगदी आधी फील करण्याचा प्रयत्न आणि तिथे त्यामध्ये बॉल मिस झाला, एक रन तिथे अधोरेखित झाली. कुणालने जर सलग तीन षटकार मारले तर वर्धान किणी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सध्या जर आपण पाहिलं तर त्याच तीन षटकारांची गरज आहे, कारण 2 ओव्हरनंतर 3 विकेट्स आल्यात आणि 18 धावा नाफलकावर आहेत. धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. गोलंदाजीचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर अगदी चांगलं राहिलंय गोलंदाजीच्या ट्रॅक पण. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. कुंदन मालवी महत्त्वाचा खेळाडू आहे या टीममधला आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजीचं अनालिसिस चांगलं जरूर राहिलंय, मात्र फिल्डिंगच्या बाबतीत थोडासा विचार जरूर करावा लागेल टीमला. त्यावेळेस मात्र पॅडलाईनवरचा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, तिथे विकेट कीपर विशालकडनं चुकी होत असताना पाहायला मिळाली. चेंडू अखेरीस त्याला जोवर सापडला, तोवर 2 रन्स तिथे इझिली कम्प्लीट झाला. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 20 वर एक चांगली टोटल उभी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न तुम्हाला जरूर करावे लागतील, कारण चांगली टोटल तीच तुमच्या विजयाचं कारण ठरू शकते आणि त्या चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल काय इथे या मॅचमध्ये केली जाईल का ते पाहण्यालायक ठरेल. कुंदन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, अगदी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये कशी कामगिरी करेल ते पाहण्यालायक ठरेल. इथे फिरवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत समोर संकेत कासार, चांगला कॅच, विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 4 चौथा झटका विहा इलेव्हनला. फलंदाज सचिन यावेळेस तंबूच्या असलेला परत. थँक्यू. छकडा शौकीनांची काही गीतं तुम्ही ऐकताय आणि छकडा सध्या ट्रेंडमध्ये आहे छकडा शर्यत आणि त्यात छकडा शौकीनांमधलं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व जे आज आपल्यामध्ये नाही आहे, पंढरी शेठ फडके. खरं तर त्यांची काही वाक्य जरूर आठवतात, लक्ष्मी चंचल असते ती येत जात राहते मात्र माणसं जपली पाहिजेत, माणसं जोडली पाहिजेत, हे त्यांचं वाक्य आहे. ते नेहमी मनाला भिडसवणारं वाक्य, म्हणजे जरी अगदी सोन्यानं मढलेलं ते व्यक्तिमत्व जरी असलं तरी प्रत्येक वेळी तळागाळातल्या प्रत्येकाला जवळ घेऊन त्याची विचारपूस करणारं व्यक्तिमत्व. छकडा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. यावेळेस हा बॉल सिंगलमध्ये इथे कन्वर्ट केला गेला, डबल करता कॉल आहे आणि 2 रन इथे कम्प्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या 22-22. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया येणारे 3 बॉल कशा पद्धतीनं इथे हाताळले जातील, येणाऱ्या 3 बॉल्समध्ये कशा पद्धतीने रन्स नाफलकावर जोडल्या जातील. मैदानामध्ये पंकेश आहे बॅटिंग करण्याकरता कुणालच्या साथीनं. दोन्ही बॅटर्स जर आपण पाहिले तर दुहेरी दुहेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. मात्र इथनं पुढे त्यांना दोघांनाही आक्रमकता दाखवणं या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. चांगला बॉल, चांगला बॉल, थोडासा खाली राहिला. चेंडूवरची नजर ही थोडीशी डणबडीत होती आणि बॅट जर आपण पाहिली तर तेवढ्या योग्यतेने आली नव्हती. आडव्या पट्ट्यानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याचाच फायदा मिळाला कुंदन मालवीला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 22 धावा आहेत दाफलकावर. येणारे इथनं 2 बॉल या षटक क्रमांक 3 मधले शेष आहेत. कुंदन मालवी यावेळेस फसवणारा बॉल उजव्याष्टीच्या बाहेर पिचिंग, तिथनं फ्रिंगर रोल केले, कट केलं, आतल्या बाजूने खेचलं. वैविध्यता होती, व्हेरिएशन खूप गरजेचं आहे सध्याच्या अत्याधुनिक क्रिकेटमध्ये. म्हणजे जे फास्ट क्रिकेट आहे
किंवा इम्प्रुवायझिंग क्रिकेट जे खेळलं जातं त्यामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि इथे अगदी ते व्हेरिएशन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कुंदन मालवीकडनं 5 बॉलमध्ये रन्स खर्च केले, 4 विकेट मिळवली. एक शेवटचा बॉल तोही फिरवला, त्यावरही गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर समाप्त झाली नंबर 3 ची. 3 ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या आहे 22. येणारे 3 ओव्हर कशा पद्धतीने घडतील ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4. चौथं षटक प्रगतीपथावर येते. चला थोडंसं गेम स्पीडअप ठेवा. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झाला. या 3 ओव्हरनंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 22 रन्स आहेत. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक राहत आहेत. बघूया या 3 षटकांमध्ये कसा खेळ होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज आकाश, त्यालाही कंटिन्यू केलं गेलंय कारण कुंदन मालवीनं चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्या साथीनं आकाशनेही विकेट टेकिंग अशी गोलंदाजी केली आहे. भले 12 रन्स त्यानं खर्च केल्या असतील तरी 2 विकेट्स त्यानं आपल्या नावावर जरूर केल्यात, त्यामुळे त्याच हातावर त्याच खांद्यावर विश्वास आहे टीमचा. एक्सपिरियन्स खेळाडू आपण जर पाहिलं तर नितीन सोमन असेल, विशाल असेल, संकेत कासार असेल, जे आहेत. मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळाली ही टीम. तो स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न त्यांना जरूर करावा लागेल. चांगला बॉल यावेळेस व्हेरिएशन केलं. गतीमध्ये सातत्यपूर्ण परिवर्तन सुरू आहे. अगदी फलंदाजांच्या बॅटिंगची स्ट्रेंथ ती ओळखल्यानंतर जशी गोलंदाजी होते ना, अगदी ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे कसून अभ्यास तो केलेला दिसतो इथे. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ट केला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं गोलंदाज आकाशकडनं. इथे यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड फलंदाज बाद. अप्रतिम चेंडू तिथे डिलिव्हर्ट केला. दोन चेंडूचा खेळ. या दोन चेंडूनंतर धाव येत नाहीये. एक विकेट इथे जरूर आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता नितीन. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल, टीमला काय इथे सावरेल, टीम अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीच्या क्षणी टीमच्या मदतीला काय तो धावून येईल. एक चांगली धावसंख्या आपल्या टीम करता काय इथे उभी करेल कारण धावसंख्या धावफलकावर 22 आहे. षटक क्रमांक 4 मधले 2 चेंडूचा खेळ झालाय. आले आले रिव्हर्स सुपर स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषापार, षटकांमध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर आता सुस्थितीमध्ये 28 या आकड्यावर. एक चांगला स्ट्रोक जरूर खेळलाय नितीननं. यानंतर जर आपण पाहिलं तर द्विधा मनस्थिती ती इथे पाहायला मिळाली. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर होता. हाफ हार्टेड स्ट्रोक असं म्हणू शकतो आपण या स्ट्रोकला. पहिल्यांदा बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला, तदनंतर बॅकफुटला आला, बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि या द्विधा मनस्थितीमुळे बॉल निसटून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. विशालच्या हातामध्ये डॉट. रिव्हर्स पुन्हा एकदा शानदार शानदार तरीकेने खेळला गेलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4.
चौकार षटकारानंतर एक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्सच्या माध्यमातून रन जरूर जोडल्या गेल्यात नितीन कडनं, जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने बॉलला तिथे खेळून काढले. जोपर्यंत फील्ड केली एक सिंगलमध्ये चेडू कन्वर्ट झालाय. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 33 षटक क्रमांक 4 खेळ तो इथे समाप्तीला आलाय. 4 षटकांचा खेळ समाप्ती, अखेरीस 33 धावा नाफलकावर आहेत. येणारी इथनं जर आपण पाहिली तर 2 षटकं अजूनही प्रगतीपथावर बाकी आहेत. येणारे 2 ओव्हर्समध्ये आपलं कशप कौशल्य, आपल्यामध्ये असलेले सुप्त कलागुण, हे सर्व काही प्रदर्शित तुम्हाला करावे लागतील. कारण टीमचा विजय तो मिळवून देणं सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्ही लीग फॉर्मॅटचं क्रिकेट जेव्हा खेळताना तेव्हा तुम्हाला एक मॅच विनर म्हणून पुढे येणं गरजेचं असतं. कारण लीग फॉर्मॅट, मी नेहमी या खेळाबद्दल म्हणतो ना की संघ मालकानं आपल्या घामाच्या कष्टाच्या कमाईतनं जे काही रुपयी खर्च केलेत तुमच्या चांगल्या खेळाकरता त्याचा चीज होऊ द्या. तुमचे 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. क्रिकेट हे हार जीत प्रत्येकाच्या वाट्याला आहे, मात्र तुम्ही तुमचे 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये जरूर लावले पाहिजेत. कारण आजकालच्या या आयुष्यामध्ये कोण कोणाकरता एक रुपया खर्च करत नाही. जिथे संघ मालक हजारो रुपये तुमच्या चांगल्या खेळाकरता खर्च करतात ना, त्या संघ मालकांकरता एक चांगला खेळ तुमच्याकडनं निश्चित अपेक्षित आहे. नवीन गोलंदाज कल्पेश लोंडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीनं खेळ इथे कल्पेश लोंडे कडनं अद्ययावत केलं जाईल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळेल. फिअर क्रिकेट, 100% समर्पण असणारा क्रिकेट, ते इथे गरजेचं आहे, ते इथे अपेक्षित आहे. फुलटॉस बनवून खेळले बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का हा प्रश्न होता, उत्तर आहे नाही. बॉल निघून गेलाय यावेळेस फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर ना सीमा रेषा पार. थँक्यूजी. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या 37 या आकड्यावर षटक क्रमांक 5 खेळ सुरू आहे. पहिलाच बॉलवर इथे बाउंड्री आली आहे, इथे हवेमध्ये आहे, काय बिटवीन द गॅप जाईल बॉल, तदनंतर बॅकअप चांगला आहे. फ्लाइंग स्लीपचा खेळाडू वेगानं धावत आला, तिथे बॅकअपला कोणी नाही आहे, बॅकअपला कोणी नाही आहे. विशाल कडनं चुकी झाली आणि या चुकीचा भक्तांना आता टीमला करावं लागेल. रनमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 3 न वाढली, जाऊन पोचली ती 40-40 ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ, तदनंतर 40 धावा नाफलकावर आहेत. विश्वासानं लढावं लागेल, आत्मविश्वास तुमचा जागृत करावा लागेल. थोडासा डळमळीत जरूर झालाय, कारण सातत्यानं तुमच्या वाट्याला येणारे जे पराजय आहेत ते तुमचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत जरूर करतात, मात्र पराभवानं खचून जायचं नसतं आणि विजयानं हुरळून जायचं नसतं. त्यामुळे त्या पराभवानंतर तापून सलाखून निघून पुढच्या मॅचेसमध्ये विजय संपादित करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तेच करावं लागेल इथे या दोन्ही टीमला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज, पुढचा बॉल फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार, VIP डाईसला सलामी, इथे बॉल सीमा रेषा पार जातोय, षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये, डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगला फटका तिथे प्ले केला, संकेत कासार होता, प्रयत्न केले त्यानं, मात्र बॉल त्याला बीट करत असताना त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना त्याच्या हाताचं चुंबन घेऊन मैदानाच्या बाहेर गेला, षटकारामध्ये कन्वर्ट झाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 47 पाचव्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. थोडंसं महागडं ठरलं हे षटक, इथे पाहिलं सोडून दिलं, बाकीची कामगिरी पंच विरल नायर तिथे पूर्ण करत आहेत. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचती येते एकंदर 48.
नोचा इशारा आला बीमरचा. नितीन किणी सलग 3 चेंडू 3 षटकार. राहुल किणी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल खोल टप्प्याचा, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बघा याला म्हणतात स्वतःवरचा जो कंट्रोल आहे ना तो गमावणं. तुम्ही किती कंट्रोलमध्ये स्वतःला ठेवू शकता ते महत्वाचं असतं. जेव्हा तुमच्या विरुद्ध रन येतात ना, म्हणून मी म्हणतो ना की मैदानामध्ये प्रेशर आला ना प्रेशर, की प्रेशरमध्ये भल्या भल्या खेळाडूंची शिटी वाजते. तुम्ही प्रेशरमध्ये स्वतःला किती शांत ठेवू शकता त्याची तपासणी या क्रिकेटच्या मैदानातनं होते. तुमची बौद्धिक क्षमता, तुमची वैचारिक क्षमता तपासणारा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. इथे उजव्या अष्टीच्या बाहेर फुलर लेंथवर बॉलला पीच केलं, एक निर्धाव चेंडू ची उद्घोषणा इथे पाहायला मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 ओव्हरचा खेळ समाप्ती, अखेरीस 50 धावा, येणारं शेवटचं षटक कशा पद्धतीनं हाताळलं जाईल ते पाहण्याआधी एकदा गाणं ऐकू पुण्याच्या एकदा आपण आपल्या डीजे कडनं. वेळेच्या बाबतीत इथे निर्बंध आहेत. जतीन किणी आम्हाला दर्शवतील किती मिनिटं वापरली गेलीत आतापर्यंत. 5 षटकांकरता प्रॉपर 25 मिनिटं वापरली गेली आहेत. जतीन किणी आम्हाला तिथे दर्शवत असताना शेवटचं षटक प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पहिलाच बॉल रिव्हर्स, व्हॉट अ शॉट, बॉल चाललाय सीमा रेषापार, षटकार 6. नितेश बरबच्या विपक्षामध्ये आक्रमण, ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज नितीन किणी 10 चेंडूंना फेस केले आणि 31 रन्सवर बॅटिंग करतोय. 300 स्ट्राईक रेट आहे. इथे शफल झाला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता अगदी कृष्णा सातपुरेच्या स्टाईलनं हा स्ट्रोक प्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटन बॉलमध्ये संपर्क घडवणं शक्य झालं नाही. चेंडू निधावच्या स्वरूपानं, मात्र नितीन किणी अगदी तारीफे काबील अशा पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडनं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, इथे हिट विकेट झालाय का, अगदी अपील तीच दर्शवतीये. बेल्ट ऑफ झाली आहे, कशा स्वरूपानं झाली आहे ती तिथे मला वाटते हिट विकेट तिथे स्ट्रोक प्ले करत असताना देहएष्टीचा काही भाग तो स्पर्श झाला आणि माघारी परतावं लागलं बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. थँक्यू डीजे. एव्हरग्रीन 90s सुपर हिट गीत जी आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आणि मनाला कधीही आल्हाददायक वाटणारी गीत आहेत. म्हणजे आजकाल गाणं कधी येतं आणि कधी ते गायब होतं ते कळत नाही, मात्र ही जी काही एव्हरग्रीन 90s गीत आहेत ती सदाबहार आहेत, ती सातत्यपूर्ण आपल्याला हवी हवेशी आणि ऐकावीशी वाटतात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फुल टॉस होता, त्याला फुल टोल राईट दिली आहे, बॉलला पाठवलंय मस्तकावर दस्तक देऊन सीमा रेषेच्या पार, मिडविकेट सीमा रेषा पार, षटकार 6.
या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या जाऊन पोचते 62-62 या आकड्यावर. दोन छेडू अजूनही शिल्लक राहत आहेत. आले आला एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. दुर्गेश यावेळेस मात्र थोडस फटका खेळत असताना त्याचीही द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगलला कन्वर्ट केलं, डबल करता कॉल आहे. कौशिक जाधव होता तिथे, दोन रन्स त्याच्याकडनं चोरल्या गेल्या असंच म्हणावं लागेल. दोनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, 64 ऑन बोर्ड. स्ट्रगल संपतोय असं वाटू लागलंय आता. या शेवटच्या काही बॉल्समध्ये आलेले षटकार ज्यानं 60+ ही टोटल उभी राहिली आहे, ज्याबरोबर लढता येऊ शकत. चांगला बॉल तिथे विशाल क्लोज किपिंग करत असताना त्याला बीट केलंय बॉलनं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला आणि तिथे विकेट मिळेल. माघारे परतावं लागेल बॅटरला. एक रन कम्प्लीट झालं एकच्या मदतीनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा एकदा 65 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते आहे. आणि विजयाकरता जे याआधी आपल्याला आजच्या दिवसात 1 ते 2 वेळा पाहायला मिळालं ते 66 रन्स चं टार्गेट तुमच्या समोर पुन्हा एकदा असेल. 66 धावा पर ओव्हर अशा पद्धतीनं धाफलकावर जोडल्या जातील हे ऐकवण्याकरता प्रमोद शेळके उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्या सोबत जॉईन तर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी आपण नाणेफेकीकरता इथे आमंत्रित करू दोन संघ जे यानंतर मॅच खेळण्याकरता सज्ज होणार आहेत. त्या दोन संघांमध्ये यानंतर लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं टीम आई गावदेवी सांदीप आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष 11 शिवनसई दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचं आहे हर्ष 11 कडनं. संजय घरत एक लेजंड खेळाडू ते टॉस बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत. टीम आई गावदेवी सांदीप म्हणजे एक तगडी लढत इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शिवनसई आणि सांदीप या दोन टीममध्ये आई गावदेवी सांदीप आणि हर्ष 11 शिवनसई या दोन टीममधली ही मॅच हा संघर्ष इथे रंगणार आहे. चला कॅप्टन्स या लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हा. थँक्यू डीजे थँक्यू. नाणेफेक करतोय आपण. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यासोबत जॉईंट आहेत. एका बाजून आई गावदेवी सांदीप आणि हर्ष 11 शिवनसई. कोण आई गावदेवी सांदीप इथे कॉल देणार आहे. हेड इज द कॉल अँड इट्स अ हेड. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. आतापर्यंतच्या ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये खूप चांगला परफॉर्म राहिला आपल्या टीमचा. यावेळेस टीम मध्ये काय बदल करणार आहे की सेम टीम बरोबर येईल? सेम टीम बरोबर येणार आहे. कसं एन्जॉय करताय या संपूर्ण स्पर्धेला? ज्या पद्धतीनं स्पर्धा रंगतीये किंवा ज्या पद्धतीनं सामने होत आहेत कसं एन्जॉय करताय या स्पर्धेला? जीपीएल असा फॉर्मॅट आहे का तिकडे आपल्या ग्रामीण भागातला प्लेअरला पाहिजे असा परफॉर्मन्स करता येतो, भेटतो, बॉलिंग करता येतं, बॅटिंग पाहिजे अशी काय. आयोजन पण खूप भारी आहे, एन्जॉय करतो. शुभेच्छा असतील आपल्याला. तर इथे टॉस झाला. टॉस
पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहत आहेत, खूप चांगली गोलंदाजी अमित पाटील. पहिल्याच बॉलवर सुंदर पद्धतीने चेंडू आपण पाहू शकतायत गॅदर केला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 0-66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 66 रन्स टू विन असताना आपण पाहत आहेत पुन्हा एकदा बॉल तयार. टॉस बॉल या वेळेला नितीन सोमनच्या बॅटमधून अप्रतिम, देखणा फटका, चौकार 4. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. अमित पाटीलचा फुल टॉस बॉल होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला, चौकार. खोलवर चेंडू, सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली परिपूर्णतः. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4, नितीन सोमन त्याच लयबद्ध बॅटिंगने यावेळेला आपण पाहू शकणार आहोत या खेळाडूला. फुल टॉस बॉल आल्यानंतर खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी एकदा. फुल टॉस बॉल होता, स्ट्रेट डाऊन ते ग्राउंड खेळला गेलाय, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, परंतु स्वैर फेकी. संघाची धावसंख्या 6 जाऊन पोहोचली गेली, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं, बॉल फेकून झाले ते 5. अप्रतिम ऑफ साईडला लोअर फुल टॉस बॉल आपण पाहतायत, एकदा वर्जित केली जाईल. चिकी सिंगल मिळते, या चिकी सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 जाऊन पोहोचली गेली. नितीन आणि आकाश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 66 धावांचा पाठलाग करताना कुंदन मालवीने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. इथे अमित पाटीलने एक चौकार आल्यानंतर इम्प्रोवायझेशन केलं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च करत आपल्या नावाचा डंका वाजवला, अर्थातच वर्चस्व गाजवलं. अधिराज्य पॉवर प्लेच्या बंधनात, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं फार महत्त्वाची भूमिका असते, परंतु तसं काही घडलं नाही. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर डेफिनेटली पहिले षटक अमितच्या नावावर. या आपण ऐकूया एक छोटीशी धून. सँडी मात्र पुढे सरसावतात, फेकी करतायत डिरेक्ट हिट. जरूर जर झाली असती बाईच्या स्वरूपात, एकदा आशुतोष व्यवहारी सरांकडून इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक 2 आहे, बॉल फेकून झाले ते 2. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फिल्डरमध्ये टक्कर. सँडी बॅकअपसाठी येत आहेत त्या ठिकाणी. फिल्डर मात्र एकमेकांशी कॉल केला नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9
बॉल फेकून झाले ते 3. फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला, मात्र इथून फलंदाज बाद होताना आकाशला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षडक क्रमांक जर आपण पाहिला तर दुसरं 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. फलंदाज आकाश रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, त्यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडूला फील्ड करतील. चांगले प्रयत्न आणि प्रयत्नांना यश त्या ठिकाणी मिळत असताना 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या. संकेत कासार, नेहमीच त्यांच्या पिताश्री शुभाजी कासार या खेळाडूला खूप चांगलं प्राधान्य देतात. त्या आपल्या सुपुत्राने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळावं आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे जेव्हा आपल्या परिवाराचा सुंदर हात असतो की तुम्ही नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळा, त्यावेळेला त्याची एक ऊर्जा ही वेगळीच पाहायला मिळते. अलकेश शाहतानी चेंडूला फक्त दिशा दिली, एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 12 वर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 5. खूप चांगली गोलंदाजी राहिली दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पंकज एका साईडला आपण पाहू शकलात आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली अमितला आपण पाहू शकलात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 12 धावा विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहताय 54 धावांचं लक्ष असेल. येणारे 24 बॉल 54 धावा हे सामन्याचं समीकरण. अमित पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू गोलंदाज अमित पाटील, बॉलर घ्यावेला ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ऑलराऊंडरची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावतो आणि संघाच्या माध्यमातून चांगली भूमिका निभावत असताना रिस्पॉन्सिबिलिटी काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पाहायला मिळतो. संकेत कासार एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिसरं षटक तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अमित पाटील बॉलर तयार. फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलेन्स करत घुटना टेक सिक्सर देख. संकेत कासारच्या बॅटमधून भातानेचा ब्रँड VGPL षटकार. थँक यू. बॉल द्या सचिन, बॉल घ्या तिथून. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 18 वर जाऊन पोचली गेली. षटकार आला, फुल टॉस बॉल जरूर होता परंतु गुडघ्यावर बॅलेन्स करत काय फटका खेळला नजाकत, बरा शॉट या आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोचली गेली. संकेत कासार एका साईडला, नितीन सोमन शॉट, थर्ड मॅन कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर शॉटमध्ये घेतला जातोय. लॉंग ऑफ सचिनला आपण पाहतायत, लॉंग ऑनला आपण पाहू शकाल मिस्टर नितीनला. त्याच पद्धतीने एक मिड ऑन घेतला गेला, एक डीप मिड विकेटचा मोठा गॅप पाहायला मिळतो. एक डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकतायत. अशा प्रकारचं फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतं, सजवलं गेलंय. टेनिस बॉल क्रिकेट अगदी मात्र प्रत्येकाला हवा असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, कारण टेनिस बॉल
हा क्रिकेटचा आत्मा आहे. भले भले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटपासून ज्यांनी सुरुवात केली आणि तदनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहू शकला त्या खेळाडूंना प्राधान्य दिलं गेलं. युवराज सिंग हे सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट पहिलं हाताळलं त्यांनी चंदीगडमधून आणि तदनंतर झहीर खानसारखा खेळाडू, युसुफ पठाण, इरफान पठाणसारखे खेळाडू आपण पाहिलेत, प्रवीण तांबेसारखा खेळाडू आपण पाहू शकलात, जे टेनिस बॉल क्रिकेट नाही मोहम्मद कैफ असतील, अशा पद्धतीने कित्येक खेळाडू आपण पाहतात की टेनिस बॉल क्रिकेटला पहिलं प्राधान्य दिलं, नंतर लेदर क्रिकेटकडे वळले आणि आज प्रतिनिधित्व ज्यांनी केलं भारतीय संघाचं या खेळाडूने अजून टेनिस बॉल क्रिकेटला विसरलेलं नाही आहे. म्हणजे ज्या पहिल्या पायरीपासून तुम्ही येत आहेत त्या पहिल्या पायरीला विसरून चालणार नाही आहे असा हा खेळाचा भाग आपण पाहतायत. उलवट चेंडू होता, यावेळेला वन बाउन्सने चेंडू फील्ड केलं गेलं, कलेक्ट केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर, 18 जाऊन पोहोचली गेली. दोन बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. गोलंदाज सज्ज, राईट अम ओर द विकेटने अमित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टो लागतोय, कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. तुमच्याकडे तीन गोष्टींची गुणवत्ता असणं फार महत्वाची गोष्ट राहिले. पहिली गोष्ट युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, दुसरी गोष्ट चेंडूवर नजर, आय कोऑर्डिनेशन, आणि तिसरी गोष्ट टायमिंग, तुमचं प्रॉपरली वे, फार महत्वाची गोष्ट आहे. या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आला तरीसुद्धा तुम्ही मात्र चांगली बॅटिंग करू शकता त्या गोलंदाजाच्या समोर, त्या बॉलरच्या समोर. कॉन्फिडेंटली पुन्हा एकदा फटका नाही आहे, ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच करतायत. यावरून अमित पाटील स्वतःला सिद्ध करत असताना सहजासहजी हात खोलण्याची संधी आम्ही देणार नाही आहेत हेच मात्र अमित पाटील दर्शवत असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. आत्तापर्यंत आपण पाहत आहेत जवळजवळ 20 या धावसंख्येवर मयंक 11 जांभूळपाडा टीम. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना 66 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते सचिन मालवीय यांचा संघ, तर एका साईडला संजय किणी यांचा संघ पाहायला मिळतोय जे संघ मालक आहेत या विहा 11 भामटपाडाचे. सरळ बॅटचा उपयोग केला गेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खूप सुंदर पद्धतीने सचिन पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 21 विजयासाठी 45 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19. लो फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळत असताना नितीन पुढे सरसावेल, एक चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फेकेपर्यंत दोन धावा, थोडेसे फंबल झाले, अशा वेळेला दोन धावा येताना पाहायला मिळतात. खेळपट्टीवर तीन षटकांचा खेळ समाप्तीवर, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असेल. 43 धावा. आवश्यकता 18 बॉल आणि 43 धावा. 14.33 आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डिस्क जॉकीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये ऑन गोईंग मॅच कडे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले, 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 23 जाऊन पोहोचलेली आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 43 धावा हे सामन्याचं समीकरण. संकेत कासार एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पाहिजे आतापर्यंत तरी उत्कृष्ट दर्जाचा खेळ केलाय. एक षटकार
11 धावांची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहेत. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच शेड्यूल आजचा पूर्ण झाला पाहिजे. आजचा दुसरा दिवस सलग पाहायला मिळतोय. अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत. एकदा वर्जित केली जाईल, फिल्डर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पंकजचा. हा बॉल त्यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा पिचिंग करण्याचा प्रयत्न केला आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे गोलंदाज वेगवेगळ्या शैलीने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. काही काहींकडे व्हेरिएशन असतं आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना काही फलंदाजाला रीड करतात, त्याचे डावपेच ते आखतात, त्याचे डावपेच पाहिले जातात आणि त्या अनुषंगाने मूल्यांकन केलं जातं. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक तैनात, तिथे डिस्टन्स क्लिअर होऊ शकले नाही. फिल्डर त्या ठिकाणी आला आणि इथे कॅरी करत असताना चेंडू आपण पाहतायत. मिस्टर पंकेश आय थिंक सो त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 जाऊन पोहोचली गेली. 25 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 25 धावसंख्या जाऊन पोहोचते. 41 धावांचा अजून सुद्धा लक्ष, 15 बॉल आहेत. 15 बॉल मध्ये 41 धावा. धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असेल क्रिकेटच्या मैदानात. खूप चांगला चेंडू व्हाईट यॉर्करने सँडीचा अप्रतिम फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बाईकच्या स्वरूपात एकदा मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 14 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल 40 धावा, काय सामना रंगलाय. अप्रतिम कणखर फटका पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा षटकार, स्वीट अँड स्मार्ट, शिरवली ब्रँडचा ब्रँडेड षटकार नितीन सोमनच्या बॅटमधून. थँक यू. संघाची धावसंख्या 32 जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34 धावेची आवश्यकता आहे. पंचांकडे दाद मागितली, पिचिंग पाहिली पंचांनी, लेग स्टंपला पिचिंग झालाय असं दर्शवत असताना सिग्नल दिला. त्या ठिकाणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 32 बॉल आणि 34 धावा. हे सामन्याचं समीकरण 17 एव्हरेजने आता खेळावं लागेल. खूप झपाट्याने मात्र टेनिस बॉल क्रिकेटची प्रगती होत गेली. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म आता मिळत चाललाय आणि टॅलेंट लपत नाही आहे. ही खूप फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवला, तुमचं सातत्य ठेवलं, तुम्ही प्रामाणिक खेळ दाखवला तर डेफिनेटली पॅकर्सचं लगेच तुमच्याकडे नजर येते आणि ती नजर पडल्यानंतर मात्र त्या खेळाडूला त्या संघामध्ये खेळण्यासाठी भाग पाडलं जातं आणि तिथून त्याचं टॅलेंटला जी सुरुवात होते ती संधी मिळते, ऑपॉर्च्युनिटी चालत येते. परंतु यशाचे दरवाजे हे ऑटोमॅटिकली उघडत नाहीत, त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो. आपल्या करिअरमध्ये जर आपल्याला पुढे चालण्याची प्रेरणा मिळत असेल, चालना मिळत असेल तर डेफिनेटली कष्ट करायला विसरू नका. शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 32
वीस मिनिटे झालेत, 5 मिनिटे आहेत हे षटक टाकण्यासाठी पंकेशला. पंकेश या खेळाडूने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. प्रथमतः 12th मॅनची भूमिका करायचा, परंतु आता स्वतः ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे नितीन, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. परंतु काय घडलं, नितीनचं कॉन्सन्ट्रेशन खचलं, थोडीशी घाई केली आणि इथून मात्र आपण पाहतायत एक धाव मिळाली. कल्पेशच्या बॅटमधून एक धाव येते, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. षडक क्रमांक 5वा आहे. नितीन सोमन रन मशीन आहे, रनचा वेग वाढेल का पाहायचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, उजव्या हाताने पंकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला एक धाव अर्जित केली जाते, एक रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5वं षटक आहे प्रगतीपथावर, 10 बॉल आहेत, 10 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावेची आवश्यकता. 10-32 समीकरण, 320 स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. अप्रतिम हा बॉल खूप सुंदर होता, ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय, क्षेत्ररक्षक फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35-35. राईट अप ओवर द विकेटने पंकेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, गॅप शोधलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू निघून जाईल 4 धावन करता, मिळतील रन्स 4, चौकार. थँक्यू, खूप चांगला फटका होता आणि हे सुंदर अजय धावांच्या गती स्कोर कार्डवर अमित 39 म्हणजेच विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 27 धावेची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4, 8 बॉल आणि 27. ऑन साईडला खेळत असताना एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न नाही आहे. जीवाची आकांता करतायत नितीन. 7 बॉल 26 रनची गरज, 7 बॉल 26 रन्स विजयासाठी आपण पाहत आहेत. पंकेश अजय गायकवाड यांचं सुंदर गीत आपण ऐकलं, रॉकी ग्रुप चषकाला त्यांनी भेट दिली होती. अप्रतिम क्या बात आहे पंकेश, खूप चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 5 षटकांचा 5 ओव्हरचा खेळ समाप्तीवर झाला. आता 6 बॉल आणि विजयासाठी 26 रनची गरज. सहा बॉल मध्ये विजयासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. 40 धावा फलकावर. नितीन सोमन आपण पाहतायत ज्या पद्धतीने त्यांनी चिकाटी दाखवले, खेळपट्टीवर चिकटून राहिलाय, खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडले या दोन्ही बॅटरच्या. परंतु इथून पंकेशने की जी गोलंदाजी केली ती वाखाणेजोगी होती, कौतुकास्पद बॉलिंग केली. ऑन साईडला फटका तर खूप चांगला आहे, शळम पूल करण्याचा प्रयत्न केला, बॉलवर आले होते परंतु इथून कॅरी करू शकले नाहीत. पाहता पाहता रन्स मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 42. विजयासाठी इथून 24 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 5. ओंकार आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ओंकार गरत
पुण्याचा मोठा प्रहार करण्याचा जरूर डेफिनेटली प्रयत्न होता अमित पाटीलने. कॅच ड्रॉप केली आणि पाहता पाहता सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते गुरुदेव मुनितकुडू आणि जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 43 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 23 रनची गरज असेल. 23 रन्स ट्विन. चार बॉल आहेत. मोठे फटके मारावे लागतील. क्लास बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता या बॉलला. चांगले प्रयत्न केले होते ओंकार घरतने परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 46 धावा. विहा 11 ना भामटपाडा टीम विजयाच्या दिशेने प्रयत्न आहे त्यांचा. संघाची धावसंख्या 44. सर बॅटचा उपयोग करत असताना या बॉलवर सुंदर डाऊन द ग्राउंड खेळला होता. एक रन्स मिळेल संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 45 वर जाऊन पोहोचले गेली. चार बॉलचा खेळ झालाय. चार बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 21 धावीची आवश्यकता. दोन बॉलचा खेळ शेष राहिलाय. खूप चांगली लेंथ अँड लाईन अतिशय सुंदर पद्धतीने राजेश घरत खुश असतील. आज बर्थडे मॅन आपल्या सुपुत्रावर खुश व्हायला हवं. अभिमान असायला हवा. पिंटू पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मात्र जय सुपुत्र खेळताना पाहायला मिळेल याच संघामध्ये. शिवनसई संघामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46. स्विचिट जरूर केला गेला. चान्स घेतला. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला. आणि इथून आपण पाहतायत विहा 11 भामटपाडा टीमने मारली बाजी या या सामन्यामध्ये. पहिला विजय मिळवत असताना आपण पाहतायत फलंदाज बॅक टू द डगआउट. आणि अशा प्रकारे आपण पाहतायत एका साईडला मयंक 11 जांभुळपाडा टीम विजयाची गवसणी घालण्याचा अजूनसुद्धा प्रयत्न करतायत. विजय काही प्राप्त होत नाही आहे. प्रयत्न चांगले केले होते परंतु इथून आपण पाहताय 100% अजून दिलेले नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे.